हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट विषयी माहिती सांगणार आहे। ती म्हणजे स्टेनोग्राफरच्या पोस्ट साठी नवीन वैकेंसीज एमपीएससी द्वारे रिलीज करण्यात आलेल्या आहेत। तर गाइज, या विषयी काय नवीन एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहणार, तसेच वैकेंसी डिटेल्स काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, या विषयीची कंप्लीट डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर कंप्लीट व्हिडिओ पहा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। तर गाइज, एमपीएससी रिक्रूटमेंट 162 पोस्ट साठी स्टेनोग्राफरच्या एमपीएससी द्वारे रिलीज करण्यात आलेली आहे। तर यामध्ये जे काही पोस्ट वाईज वैकेंसी आहे ते तुम्ही पाहू शकता। नंबर ऑफ पोस्ट जे आहेत, एकूण 4 पोस्ट आहेत। त्यामध्ये हायर ग्रेड स्टेनोग्राफर मराठीची एक पोस्ट आहे, ज्याच्यासाठी 32 वैकेंसीज आहे। तसेच हायर ग्रेड स्टेनोग्राफर इंग्लिशची एक पोस्ट आहे, ज्याच्यासाठी 30 वैकेंसीज ठेवण्यात आलेल्या आहे। त्याचनंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर मराठीची एक पोस्ट आहे, ज्यामध्ये 55 वैकेंसीज आहे। आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इंग्लिशची एक पोस्ट आहे, ज्यामध्ये 45 वैकेंसीज आहेत। अशा टोटल वैकेंसीज 162 वैकेंसीज तुम्हाला पाहायला मिळू शकतात। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याच हायर एज्युकेशन तुम्हाला मागितलेलं नाही आहे। जर का तुम्ही 10th क्लाससुद्धा पास आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्ही इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी। फक्त त्याचबरोबर तुमच्याकडे जर का तुम्ही फर्स्ट पोस्टसाठी म्हणजेच हायर ग्रेड स्टेनोग्राफर मराठीसाठी अप्लाय करत आहात, तर तुमच्याकडे मराठी शॉर्ट हँड 20 वर्ड पर मिनिटची स्पीड असायला हवी। त्याचबरोबर मराठी टायपिंगची 30 वर्ड पर मिनिटची स्पीड असायला हवी। नंतर सेकंड पोस्टसाठी जर का तुम्ही अप्लाय करत आहात, म्हणजेच की स्टेनोग्राफर हायर ग्रेड स्टेनोग्राफर इंग्लिशच्या पोस्टसाठी, तर त्यासाठी तुमच्याकडे इंग्लिश शॉर्ट हँड 120 वर्ड पर मिनिटची स्पीड असायला हवी। आणि स्पीड ऑफ मराठी टायपिंग जी असायला हवी ती 40 वर्ड पर मिनिट। आणि पोस्ट 3 साठी जर का तुम्ही अप्लाय करणार आहात, म्हणजेच लोअर ग्रेड स्टेनोग्राफर मराठीच्या पोस्टसाठी, तर त्यासाठी तुमच्याकडे मराठी शॉर्ट हँड 100 वर्ड पर मिनिट असायला हवं आणि तुमच्याकडे मराठी टायपिंगची 30 वर्ड पर मिनिटची स्पीड असायला हवी। नंतर फोर्थ पोस्ट आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इंग्लिशची पोस्ट, तर यासाठी इंग्लिश शॉर्ट हँड 100 वर्ड पर मिनिट सुद्धा जर का तुमची स्पीड असेल आणि मराठी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट तुमची झालेली असेल, तर तुम्ही अप्लाय करण्यास इलिजिबल आहात। एज लिमिटेशनमध्ये मिनिमम तुमची एज 18 इयर्सपर्यंत पाहिजे आणि मॅक्झिमम एज 38 इयर्सपर्यंत हवी। आणि जर का तुम्ही रिझर्व कॅटेगरी EWS किंवा ऑर्फन आहात, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा एजमध्ये मिळून जाणार। त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे ते ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 394 आहे, रिझर्व कॅटेगरी EWS ऑर्फनसाठी 294 ॲप्लिकेशन फी ठेवण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता 22 एप्रिल 2022 पासून, म्हणजेच की उद्यापासून, आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 12 मे 2022 पर्यंत राहणार आहे। तर गाइज, जर का तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुम्ही इलिजिबल आहात, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट लिंक्समध्ये अप्लाय ऑनलाईनची एक लिंक मिळणार, ज्यावर क्लिक करून तुम्ही उद्यापासून तुमचे फॉर्म जे आहे ते फिलअप करून इथून सुद्धा भरू शकता। नंतर ऑफिशियल नोटिफिकेशन जर का तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक सुद्धा इथे मिळणार आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्ही इथून व्हिजिट करू शकता। तर गाइज, अशा पद्धतीने ही नवीन वैकेंसीज होती ज्याविषयीची मी तुम्हाला कंप्लीट माहिती सांगितलेली आहे। तर आय होप गाइज की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।